हेलो एवरीवन, वेलकम टू इन योर काकाज इंग्लिश स्कूल एंड सेमी इंग्लिश स्कूल क्लास फर्स्ट एंड द सब्जेक्ट नेम इज साइंस। सो वी सी आवर अराउंड अस मेनी फ्रूट्स, मेनी वेजिटेबल्स इज देयर, मेनी पल्सेस, सीरियल्स, डिफरेंट टाइप्स ऑफ फ्रूट्स इज देयर। बट यू थिंक इट व्हेन कम्स फ्रॉम द फ्रूट्स, व्हेन कम्स फ्रॉम द वेजिटेबल्स, ते कुठून येतात आपल्या इथं? आपण भाकरी बनवतो, चपाती बनवतो, परत भाजी बनवतो, परत राईस वगैरे बनवतो, ते सगळं अन्न बनवतात ते कुठून येतं? कधी विचार केला याबाबत? हे अन्न सगळे आपल्याला कुठून मिळतं? प्लांट पासून मिळतं असं। सो आवर चॅप्टर नेम इज फूड फ्रॉम प्लांट, म्हणजेच हे जे आपल्याला अन्न मिळतं, फूड म्हणजे काय? अन्न, फ्रॉम म्हणजे चा पासून, आणि प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती, म्हणजे जे आपल्याला अन्न आपण रोजच्या वापरामध्ये यूज करतो ते आपल्याला कुठून मिळतं? वनस्पतीमध्ये। ते कोण्या फॉर्ममध्ये मिळतं ते आपण बघूत। इट इज 8 AM म्हणजे सकाळचा टाइम आहे। तिथं अरमान, आरजू आणि जिंजर हॅविंग अ ब्रेकफास्ट, म्हणजे तिघ जण, अरमान आणि आरजू, मुलगा आणि मुलगी या दोघांचं नाव आहेत, आणि जे जिंजर आहे ते एक छोट्याशा पप्पीचं नाव आहे। ते सगळे काय करतात? सकाळचा ब्रेकफास्ट करत आहे। आरजू इज हॅविंग अ बाउल ऑफ पोरीज, अरमान इज इटिंग अ कॉर्नफ्लेक्स अँड दे विल इटिंग फ्रूट सलाड टू। म्हणजेच हे सगळेजण काय करायला लागलेत? आपला आपला ब्रेकफास्ट करायला। अरमान काय करतोय? कॉर्नफ्लेक्स म्हणजे ते कॉर्नपासून बनलेले एक व्हेजिटेबल हे आहे, डिश आहे, तो खातोय। परत आरजू आहे ते काय करते? पोरीज म्हणजे जो आपण त्याला काय म्हणतो, लापशी म्हणतो। आणि जे आहे ते जिंजर, ते काय करायला लागले? ते आपलं आपलं ब्रेड वगैरे ते खायला लागले। हे जे आता आपण विचार केला, हे आपला आपला रोजचा ब्रेकफास्ट आहे, आपण आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेला आहे, तो कुठून आलेला आहे? डू यू थिंक तो कुठून आलेला आहे? तो आपल्याला प्लांट पासून मिळालेला आहे। आता जी लापशी आहे आपण घरी बनवतो, ते कशापासून? वेटन जे वीट असतं त्याला काय करतं? ब्रोक करून, म्हणजे त्याचे तुकडे करून ते बनवलं जातं। परत जे कॉर्नफ्लेक्स जो अरमान खातोय तो कुठून मिळालेला आहे? तो कॉर्न आहे, मका, त्यापासून बनलेला आहे। आणि जो ब्रेड जो जिंजर खातोय ते कशापासून मिळालेलं आहे आपल्याला? कशापासून मिळालेलं ब्रेड? फ्लोअर पासून, म्हणजे गव्हाचं पीठ किंवा मैद्यापासून मिळालेलं आहे। म्हणजे हे सर्व जे अन्न आहे जे आपण आपल्या रोजच्या वापरात खातो ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली कुठून आलेलं आहे? वनस्पतीपासून आपल्याला मिळालेलं आहे। तर बघू आपल्या वनस्पतीपासून अजून काय काय मिळालं आपण इथं पुढे बघणार आहोत। वेअर डज कम फ्रॉम मिल्क? आता आपण विचार केला, हे तर व्हेजिटेबल्स झालं, पण ते मिल्क आपल्याला मिळतं ते कुठून मिळतं? ते कुठून मिळतं? आपल्याला अॅनिमल्स पासून मिळतं, काऊ आहे, बफेलो आहे किंवा गोट आहे, त्याच्यापासून मिळत असतं। अ लॉट ऑफ अवर फूड कम्स फ्रॉम प्लांट्स, ऑल व्हेजिटेबल्स आर प्लांट। म्हणजे ज्या फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ते खूप प्रमाणात जे आपण यूज करतो ते आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली प्लांट पासून मिळाले। सो लेट सी ऍक्टिव्हिटी। आयडेंटिफाय इच व्हेजिटेबल्स अँड राईट इट्स नेम अगेन्स्ट द नंबर्स। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोपलीमध्ये भरपूर असे व्हेजिटेबल्स दिलेले आहेत, फक्त आपल्याला ओळखायचे आहेत, पण त्या प्रत्येक व्हेजिटेबल्स काय दिलेले आहे? नंबर दिलेले आहेत। आणि या नंबरचे इथं जे आता व्हेजिटेबल्सचे इथं आपल्याला नावं दिलेले आहेत, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचे का? एक नंबरला काय आहे? बॉटल गार्ड आहे, पण तू कुठे आहे? इथं शोधून एक नंबरला त्याचं नाव लिहायचे। दोन नंबरला काय? पोटॅटो। या बॉक्समध्ये बघायचे पोटॅटो कुठे आहे? लास्टला आहे। हे ॲज इट इज उचलून कुठे लिहायचे? स्पेलिंग इथं लिहायचे। नंतर तीन नंबरला काय? जे फ्रूट्स इथं दिसते फक्त इथं नंबर वाईज नंबर ओळखायचा आहे, तीन नंबरच्या पुढे त्या फ्रूटचं आपल्याला नाव आहे। डिफरंट टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स दिलेले आहेत जे आपण आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये, ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये, डिनरमध्ये आपण यूज, फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचे। फक्त कधी आयडेंटिफाय? ज्यावेळेस तुम्ही हे स्पेलिंग लर्न करचाल, ज्यावेळेस तुम्ही इथं लिहिचाल। आता फॉर एक्झाम्पल, फर्स्ट नंबरला तुम्ही काय लिहिणार? बॉटल गाल। सेकंड पोटॅटो। थर्डला काय तुम्हीला? ऑनियन लिहिणार। फोर्थला काय दिलेलं आहे इथं? स्पिनाच आहे। फाय नंबरला काय दिलेलं आहे? कुठं गेला फाय नंबर? शो सापडला का? हा, काय दिलेलं आहे? कॉलीफ्लावर दिलेला आहे। सिक्स नंबरला ब्रिंजर, ॲज इट इज इथं लिहायचं आहे। सेवन नंबरला कॅप्सिकम, जो इथं आहे। नंतर एट नंबरला लेडीज फिंगर। स्पेलिंग इथल्या बघून लिहायचं, जे तुम्हाला आणि इथं लिहिल्यानंतर ह्या स्पेलिंग काय करायचं, नंतर सगळ्या पाठांतर करायचं। नाईन नंबरला काय आहे? कॅबेज। आणि टेन नंबरला काय लिहायचं आहे? कॅरोट। टेन स्पेलिंग म्हणजे तुम्हाला व्हेजिटेबल टेन इथं ज्यावेळेस तुम्ही लिहिचाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांचे स्पेलिंग काय करायचे? पाठ करायचे। ओके, देन आता काय बघायचं आपल्याला? आता फक्त व्हेजिटेबल्स आपल्याला प्लांट पासून मिळतात का? झाडाचा जो भाग आहे, झाडाचा प्रत्येक भाग आपण खात असतो, मुळं आहेत त्याच्यामध्ये, त्याचं खोड आहे, त्याची फुलं आहेत, त्याचे पानं आहेत, त्याचे फ्रुट्स तर आपण खातो, प्रत्येक भाग आपण खातो। मग त्याच्यामध्ये आपण काय खातो? रूट्स, स्टीम, लीफ, फ्लावर्स, फ्रूट। म्हणजे त्याच्यामध्ये आता रूट्स जे आपण खातो ते आपल्याला बघायचे आहेत। इडेबल रूट्स म्हणजे जे आपण रूट्स खातो, आता प्रत्येक झाडाला मुळं असतात, त्या सगळ्या मुळं आपण खातोच का? नाही, काही काहीच मुळा ज्या आहेत त्या आपण खातो, इथं दिलेले आहे बघा।
एडेबल रूट्स म्हणजे जे आपण खाल्ला जाणारे रूट्स आहेत ते कुठले आहेत, स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळो, रॅडिश आपण जे मुळा यूज करतो त्याच्यामध्ये बीटरूट आहे, असे भरपूर असे एक्झाम्पल्स आहेत रूट म्हणजे रूट आहे पण ते आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या डेली डाएटमध्ये आपण यूज करतो. रूटच्या फॉर्ममध्ये खातो त्याला आपण भाजी म्हणतो का, किंवा आता मला हे पाहिजे काय पाहिजे लिपली व्हेजिटेबल्समध्ये, लिपली व्हेजिटेबल्समध्ये रूट्स हे येणार का, पोटॅटो वगैरे स्वीट पोटॅटो नाही येणार. त्याच्यानंतर आपण काय खातो, स्टीम म्हणजेच त्याचं खोड पण खातो, कशाचं, एखाद्या झाडाचं. त्या झाडाच्या खोडामध्ये काय येणार, कुण्या फॉर्ममध्ये, झाडाचं तर डायरेक्ट कट करून खातो का, नाही. त्याच्यामध्ये काय येणार, पोटॅटो म्हणजेच बटाटा आपण खातो, जिंजर अद्रक आहे ते पण आपण खातो, लोटस स्टीम म्हणजे कमळाचे जे देठ असतात ना ते पण आपण खात असतो. कमळाचे देठ खायचं म्हणजे काय, त्याची भाजी बनवून खात असतो. आता पोटॅटो आणि जिंजर ह्या रूट सारखंच कुठे येतं, जमिनीच्या आतमध्ये येतं, हो की नाही. मग ते रूट्स झाले का, नाही झाले, ते काय झाले, स्टीम मध्ये मरतात, कारण ऍज इट इज आपण त्याचं खात असतो. याला आपण पोटॅटो वगैरे काढला त्याला मुळं असतात का, नाही. आपण जिंजर काढलं त्याला मुळं असतात का, जसंच प्रकारे आपण स्वीट पोटॅटो काढतो किंवा रॅडिश काढतो, आपण जर मुळासकट ते काढलं तर त्या रॅडिशच्या खाली काय असतात, मुळं असतात. कॅरोट आपण काढलं की थोडंसं आपण मुळासारखं ते आपल्याला दिसत असतं, पण तसं पोटॅटोला आणि जिंजरला ते येत नाही, म्हणून त्याला काय आपण कशामध्ये हे केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे, स्टीम मध्ये केलेलं आहे. देन आफ्टर लीव्स, आता झाडाची जी पानं आहेत, आता आपण खालून वर गेलेलो आहेत, रूट्स खाल्ली आहेत आपण, त्याच्या फॉर्ममध्ये स्वीट पोटॅटो खाल्लं, स्टीम खाल्लं त्याच्यामध्ये पोटॅटो, जिंजर, लोटस हे खाल्लेलं आहे. आता आपण झाडाची पानं आहेत, झाडाची पानं पण आपण खात असतो, पण ते कुठल्या फॉर्ममध्ये खातो, एक्झाम्पल स्पिनाच म्हणजेच काय, पालक, मेथी म्हणजे त्याला आपण फेनुग्रीक पण म्हणू शकतो, नंतर काय, कॅबेज. फक्त हे पानं आहेत, वी ऑल्सो लिव्ह फ्रॉम द आवर डाएट, म्हणजेच आपण हे पानं आहेत आपल्या डाएटमध्ये पण यूज करतो. आपण म्हणतो ना लिपली व्हेजिटेबल खाल्ल्यानंतर आपल्याला छान असं एकदम पौष्टिक आपल्याला विटॅमिन मिळत असतात, मग लिपली व्हेजिटेबल कुठले, स्पिनाच, मेथी, कॅबेज, फेनुग्रीक. आपण जे पानं असतात ते लिपली व्हेजिटेबल्स पानाच्या स्वरूपात, आपण त्याला फक्त पानांची भाजी करतो, त्याला आपण काय म्हणायचं, लिव्ज म्हणायचं. नंतर आता दुसरं कुठलेला आले, कुठलं आलेलं आहे, फ्लावर्स. आता फ्लावर्स कुठले खातो आपण, रोज नो, हिबिस्कस नो, सनफ्लावर नो. मग आता फ्लावर्स म्हणाल तुम्ही, म्हणजे मीस फ्लावर्स आपण खातो म्हणलं, सगळेच फ्लावर्स आपण खातो का, नाही खात. कुठले खातो, कॉलीफ्लावर आणि बोरोकोली, म्हणजे हे ह्याच्यासारखंच एक व्हेजिटेबल्स आहे जे की आपलं कॉलीफ्लावर सगळं दिसतं, फक्त हे ग्रीन असतं आणि हे थोडंसं व्हाईट असतं. कॉलीफ्लावर आपण भाजी करतो त्याला आपण काय म्हणतो, फुलगोबी असं म्हणतो. काय म्हणतो याला, मराठीमध्ये फुलगोबी म्हणतो, आणि याला आपण काय म्हणतो, बोरोकोलीज असं म्हणत असतो. हे दोन्ही कशामध्ये, फ्लावर ह्याच्यामध्ये येतात, म्हणजे ह्याला क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्रत्येक व्हेजिटेबल्स आहेत ही सगळी, फक्त आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे आपले व्हेजिटेबल्स किंवा डायट्समध्ये बनवून आपण खात असतो. सो नेक्स्ट इज वी सी अ फ्रुट्स. वी इट ऑल्सो फ्रूट, येस ऑर नो, बट विच फॉर्म, ॲपल, मँगो, ऑरेंज, चिक्कू, डिफरंट टाईप्स ऑफ फ्रुट्स वी आर इट, येस ऑर नो. म्हणजेच आपण झाडाचा प्रत्येक भाग खातो, त्याच्यामध्ये काय आहेत, फ्रुट्स पण आहेत, फ्रुट्स पण आपण खातो. कुण्या फॉर्ममध्ये खातो, मँगो आहे, परत काय, ॲपल म्हणजे सफरचंद खातो, ऑरेंज म्हणजे आपण संत्री वगैरे, असे भरपूर असे फ्रुट्स आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करतो. नंतर काय, ग्रेन्स म्हणजे धान्य आपण म्हणू शकतो. आता हे धान्य कशापासून मिळतं आपल्याला, ऑब्व्हियसली प्लांटपासून मिळतं, वनस्पतीपासूनच मिळालं असतं. त्याच्यामध्ये धान्यामध्ये काय काय आहे, राईस आहे, व्हीट आहे, कॉर्न आहे, बाजरा आहे. जे की आपण व्हीटपासून काय बनवतो, चपाती बनवतो, राईसपासून काय बनवतो, आपला मसाले भात आहे किंवा खिचडी आहे, भरपूर असे, परत उत्तप्पा आहे, डोसा, हे प्रकार असे एखाद्या ग्रेन्सपासून भरपूर असे पदार्थ आपल्या घरी डिशेस बनत असतात. कॉर्नपासून आपल्या घरी काय बनवत, वेगवेगळे आपण पॉपकॉर्न आहे ते कॉर्नपासून, बाजरीपासून बाजरीची भाकरी आहे, म्हणजेच प्रत्येक धान्यापासून वेगवेगळं डिशेस आपण आपल्या घरी बनवत असतो. ते कोण्या स्वरूपात, आता व्हीट आहे जे गहू आहे त्याच्यापासून आपण लापशी पण बनवतो, त्याचे थोडे थोडे तुकडे करून, परत त्याचं पीठ करून त्याच्यापासून चपाती बनवणं किंवा वेगवेगळ्या डिशेस आपण बनवत असतो. नेक्स्ट वी आर गोइंग नेक्स्ट टॉपिक, पल्सेस. पल्सेस म्हणजेच काय, डाळी. ज्या की डाळी कशापासून बनलेल्या असतात, ग्रेनपासूनच बनलेल्या असतात, पण त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रोसेस आहेत. त्याचं जे साल असतं ना वरचं, त्याला त्याच्यानंतर प्रोसेस करून ते फक्त साल काढलं जातं आणि त्याचे दोन भाग करून त्याच्या डाळीमध्ये. त्याच्यामध्ये काय, होल मूग. सुरुवातीला होल मूग ग्रीन कलरचं असतं, ज्यावेळेस त्याच्या आपण डाळ बनवतो, प्रोसेस वगैरे त्याच्या भरडणं किंवा ते ह्याच्यामध्ये मशीनमध्ये टाकून ते करतात, त्याच्यानंतर ते व्हाईट दिसायला लागतं. तसेच आहेत ब्लॅक ग्राम आपण म्हणतो, म्हणजे त्याला हरभऱ्याची डाळ म्हणतो. हरभऱ्याची डाळ, हरभरे कसे असतात, काळ्या कलरचे किंवा मरून कलरचे आपल्याला दिसतात, पण त्याची आपण ज्यावेळेस डाळ बनवतो ती कशी असते, येल्लो कलरची असते. हे कशापासून, ग्रेन्सपासूनच डाळी बनवल्या जातात, फक्त त्याला प्रोसेस असल्यामुळे ते काय दिसतात, थोडेशा वेगळे. आणि पल्सेस आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण त्याचं सांबर वगैरे बनवतो किंवा आपण कुठल्या तरी भाजीमध्ये मिक्स करून त्याची भाजी बनवत असतो.
पल्सेस आपल्या रोजच्या डाएटमध्ये रेग्युलरली असतंच लाईक ॲज अ अदर मटेरियल्स. सो वी सी नेम्स अँड विच फॉर्म वी आर गेट द फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ऑइल एक्सेट्रा फ्रॉम वी गेट फ्रॉम द प्लांट. सो लेट सी वी आर पिक्चर्स. ओके, आता आपण काय बघणार आहोत, पिक्चर्स बघणार आहोत. फर्स्ट वी सी इडिबल रूट्स, म्हणजेच आपल्या रूट्स पासून आपल्याला काय माहिती त्याचे आपण पिक्चर बघणार आहोत. सो लेट सी, स्वीट पोटॅटो कुठून मिळालेला आहे आपल्याला, प्लांट पासूनच मिळालेला आहे. ओके नाही, कॅरोट म्हणजेच गाजर तो पण मिळालेला आहे. टर्निप म्हणजेच काय, शलगम नावाचा एक कंद असतो त्याला कंदमुळं म्हणतात, ते कुठून मिळालेलं आहे आपल्याला, ते पण प्लांट पासून. रॅडिश परत बीटरूट हे सगळे जे आपल्याला दिसायला लागले पिक्चर्स हे कशा रूट्स मध्ये, रूटच्या फॉर्म मध्ये आपण खात असतो. नेक्स्ट स्टीम, हे आता खोडे, हे आपण खोडच म्हणजे खात असतो. पोटॅटो काय, खोडे जमिनीच्या खाली जरी येत असलं तरी एक आहे खोड. जिंजर आपण खात असतो. वॉटर चेस्टनट हे फ्लावर टाईप असतं, ते आपण पण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये यूज करतो. लोटस स्टीम जे कमळाची फुलं असतात ना, याचं स्टीम म्हणजे देठ आपण खात असतो किंवा खोड आपण ते खात असतो. त्याच्या नळ्या असतात, त्याचे कट करून आपण व्हेजिटेबल बनवत असतो. पोटॅटो अँड जिंजर ग्रो अंडर द सॉइल बट दे आर अ स्टीम. ओके, देन वी आर गोइंग टू द लीव्स. आता आपण कुठे जायचं, पानाकडं. कुठली पानं खातो, कुठल्याही झाडाची खातो का, नाही. स्पिनाच पानाच्या स्वरूपातच आहे म्हणजेच पालक. लिटचीज हे आपण खातो. मेथी त्याला फेनिग्री पण म्हणली जातं. परत कॅबेज म्हणजेच पत्तागोबी हे पण आपण खातो. नंतर आपण जायचंय फ्लावरकडं. फक्त पिक्चर्स दिलेले आहेत, आपण नावं बोर्डवर लिहिलेली आहेत. कॉलीफ्लावर म्हणजेच पत्तागोबी, फुलगोबी आपण खातो. आणि ब्रोकोली म्हणजेच हे एक ह्याच्यासारखं दिसणारे व्हेजिटेबल्स आहे. कलर फक्त वेगळा आहे पण त्याची जे गड्डू आलेले असतात ते कॉलीफ्लावर सारखेच असतात. सम व्हेजिटेबल्स कॅन बी इटन रॉ, म्हणजेच आपण जे भाज्या आहेत त्या काही काही भाज्या काय करतो, कच्च्याच खात असतो. आता आपल्याला बघायचे आहेत फ्रुट्स. आता फ्रुट्स मध्ये आपल्याला पटकन ओळखतो कारण आपण फ्रुट्स असं आपण कच्चेच खातो, त्यामुळेच आपल्याला ओळखायला येतात. आता इथं काय दिलेले आहेत, फक्त अल्टरनेट करून दिलेत, पिक्चरच्या खाली दिले नाहीत. बनाना आहे, ऑरेंज आहे, परत ग्रेप्स, पायनॅपल, परत ॲपल आहे, परत इथं मँगो आहे आणि इथं कस्टर्ड ॲपल आहे. असे भरपूर प्रकारचे फ्रुट्स आहेत ते आपण रोजच्या डाएटमध्ये यूज करत असतो. ओके, तर तुम्हाला काय म्हणलेलं आहे, मोस्ट फ्रुट्स आर अ स्वीट अँड ज्युसी, म्हणजेच भरपूर असे जे फ्रुट्स आहेत, जे फळं आहेत, ते काय असतात, ज्युसी असतात. असे कडक असतात का कुठले फ्रूट, नाही असतात. आपण ॲपलचा ज्यूस बनवतो, परत आपण कशाचा मँगोचा ज्यूस बनवतो, परत चिकूचा ज्यूस बनवतो, पण कशाचं हेल्प करून, मिल्क आणि वॉटर अँड शुगर. म्हणजेच आता मी मँगो, आपण मँगो खाल्ला तर मँगो काय असतो, स्वीट येल्लो मँगो खायचा, स्वीट असतो म्हणजे ज्युसी असतो, त्याच्यामध्ये रस असतो प्रत्येक फ्रूटमध्ये. तुम्हाला इथं काय करायचं, नेम युअर फेवरेट फ्रूट, म्हणजे तुम्हाला जे फ्रूट आवडते त्याचे इथं छान नावं लिहायचे. एक लिहा, दोन लिहा, तुम्हाला जेवढी आवडते तेवढी. नंतरच क्वेश्चन काय दिलाय, नेम टू फ्रूट्स यूज टू मेक अ जाम, म्हणजे दोन अशा फळांची नावं लिहायचे ते जाम बनवण्यासाठी यूज करतात. कुठला आहे, ॲपल आहे किंवा मँगोचं असतं, पुन्हा चिक्कू आहे, असे दोन जे जाम मध्ये यूज करतात. जामच्या बॉटल लिहिले असतं ना, फ्रूटचे चित्र दिलेले असतात, तिथलं फ्रूट ओळखायचं आणि त्याचे नाव लिहायचं. नंतर काय दिलेलं आहे, नेम टू फ्रूट्स यूज टू मेक अ ज्यूस. आता दोन फळांची अशी नावं लिहायची जे त्यांच्यापासून ज्यूस बनवलं जातं. कुठलं पण लिहा, मँगो लिहा, चिक्कू लिहा किंवा ॲपल लिहा, या दोन्ही कुठल्या पण फ्रूटची इथं नावं लिहायचे. तुम्हाला इकडे स्पेलिंग दिल्यात पण ते कधी लिहिता येतील तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्या स्पेलिंग पाठ कराल त्यावेळेस. नंतर काय म्हणलेलं आहे, वी गेट अ सिरियस फ्रॉम प्लांट. आता आपल्या कडधान्य पण मिळालेले आहेत प्लांट पासून, पण कुठली आहेत, आपण आता नावं बघितले, आता पिक्चर बघायचे. ओके ना, राईस. आता राईस जे आहे तसं पांढरं नसतं बरं, ते त्यावर एक छोटस असं कडक आवरण असतं, त्याला आपण साळ असं म्हणतो मराठीमध्ये. हे काय, ग्रेन्स, त्याच्यापासून राईस बनवलं जातं. गव्हाचे जे छोटे छोटे हे दिसायला पण ना, गव्हाच्या वर पण एक छोटंसं आवरण असतं, त्याला नंतर गव्हामध्ये रूपांतर होतं. बाजरी छोटेसे कणीस असतात, त्याचं आपण कडधान्य भाकरीमध्ये, भाकरी वगैरे बनवतो त्याच्या. नंतर कॉर्न, मकाचे पण कणीस असतात. ओके नाही, पण बार्ली आहे, परत ओट्स आहे. ओट्स कशामध्ये यूज करतात, खूप ओट्समधून खूप असे व्हिटॅमिन मिळतं आपल्याला, ते पण आपल्या रोजच्या डाएटमध्ये आपण यूज करतो. पण याला काय म्हणायचं सगळ्यांना, सिरियस किंवा ग्रेन्स. सिरियस ग्रेन पासूनच मिळतात आणि ग्रेन पासून काय परत मिळतात, आपण पल्सेस बघणार आहोत. पल्सेसचे पिक्चर बघायचे का आपल्याला, लेट्स सी. वी ऑल्सो गेट पल्सेस फ्रॉम द प्लांट, म्हणजेच आपल्याला डाळी पण कुठून मिळालेल्या आहेत, प्लांट पासूनच. प्लांट पासून सिरियस मिळणार, सिरियस पासून परत आपल्याला डाळी मिळणार. होलमुक आता इथं ग्रीन कलरचं दिसायला लागले, पण ज्यावेळेस आपण याची डाळ बनवतो त्यावेळेस ते व्हाईट कलरचे दिसणार. परत पीज आहेत म्हणजेच मटार, आपण त्याला वटाणे पण म्हणतो. हे इथं ग्रीन कलरचे, ज्यावेळेस त्याची डाळ बनवतो ते व्हाईट कलरचं दिसणार. ज्यावेळेस ते आवरण आहे ते डाळी बनवल्यानंतर काय होणार, निघून जाणार. ब्लॅक ग्राम म्हणजे चना, हरभरे आपण त्याला म्हणतो, याची पण येल्लो कलरची डाळ होते. किडनी बीन्स म्हणजेच राजमा, हे पण आपण यूज करतो. ओके नाही, सो लेट सी स्प्लाइट म्हणजेच पल्सेस.
आपल्या रोजच्या याच्यामध्ये पल्सेस तितक्यात युजफुल आहेत, व्हेजिटेबल तितकेच आहेत, फ्लावर्स, फ्रूट्स आणि दुसरे जे ग्रेन्स आहेत किंवा सिरियल्स आहेत, हे सर्व आपलं कुठून मिळतं? ॲज इट इज अ प्लांटपासून, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मिळत असतं. मग नंतर काय आहे, आता जे शुगर आहे, आपलं शुगर खातो ना रोजच्या वापरात, ती कुठून मिळत असते आपल्याला? वी ऑल्सो गेट शुगर फ्रॉम द शुगर क्रेन. म्हणजे साखर जी आहे, आता साखर पाण्यात असते पण ती कशी झाडापासून येते? ऊस असतो ना ऊस, त्याला आपण गन्ना पण म्हणतो. ते ऊस कुठून येतो? प्लांट, माहिती ना, ऊस प्लांट असतो, त्यापासून ते कारखान्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये खूप अशा प्रोसेस होऊन त्याची साखर, गुळ आहे तो पण प्लांटपासून मिळतो. म्हणजे हे जे आपण जे स्वीट डिशेस बनवतो, चॉकलेट आहे, जिलेबी आहे, खूप प्रमाणाच्या मिठाई आहेत, किंवा आपण घरी लस्सी वगैरे बनवतो, हे जे बनवतो त्याच्यामध्ये शुगर टाकतो आपण, ते शुगर कुठून येतं? प्लांटपासून. म्हणजे डायरेक्टली आपल्याला जरी माहीत नसलं तरी ते प्लांटपासूनच आपल्याला मिळत असतं. नंतर आता तुम्हाला काय लिहायचं, एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रावरून तुम्हाला नेम युअर फेवरेट स्वीट. ऊसापासून साखर मिळते आणि साखरेपासून आपण भरपूर अशा डिशेस बनवत असतो, पण तुम्हाला दोनच अशा डिशची नावं इथं लिहायची जे तुम्हाला आवडतात. कुठले लिहिणार मग तुम्ही? गुलाबजामुन आहे किंवा जिलेबी आहे किंवा अदर कुठला पायस आहे, असं कुठल्या पण जे स्वीट आहे पण गोड आहे ते साखरेपासून आपण बनवलेलं आहे. इटिंग टू मच शुगर हार्म अवर टीथ. आता गोड आहे पण किती पण खायचं का? जास्त गोड खाल्लं की आपले दात काय होणार? हो की नाही? खराब होणार, कॅविटी होणार आतमध्ये, किंवा त्याला कीड लागणार. मग जास्त प्रमाणात शुगरही खायची नाही, लिमिटेड प्रमाणात खायची असते. टी इज अ मेड फ्रॉम टी लीव्स. आता आपल्या घरची जे आपण चहा बनवतो की नाही, वी मेक अ टी इन अवर हाऊसेस, येस ऑर नो? तर टी मध्ये आपण एक काळ्या कलरचा एक पदार्थ टाकतो, तर कशापासून येतो? यु नो, तो काय निघतो? झाडाची पानं असतात, त्या पानाला छान असं वाळवलं जातं, त्याच्यावर खूप अशा प्रोसेस करून त्याच्यापासून ती चहापत्ती आपल्या घरात आलेली असते, येस ऑर नो? देन कॉफी इज अ मेड फ्रॉम कॉफी बीन्स. आता आपण कुणाकुणाला चहा प्यायची सवय नसते, ते काय पितात? कॉफी पितात. मग ती कॉफी कुठून आलेली असते? ती कॉफी ॲज इट इज कॉफी बीन्स, म्हणजे ते कॉफीचं पण बिया असतात, छोट्या बियांना वाळवलं जातं, त्याच्यावर छान अशा प्रक्रिया करून ते आपल्या घरी म्हणजे दुकानामध्ये ते प्रोव्हाइड केले जाते. नंतर वी इज अ ड्रिंक कोकोनटचं आपण पाणी पितो की नाही? पितो का नाही? त्यामध्ये जे पाणी असतं ते कुठून, कोकोनट कुठून आलेलं असतं? किंवा ते आता बॉटलमध्ये पण मिळायला लागले कोकोनट, किंवा ते ह्याच्यामध्ये असतं कोकोनट असतं आणि त्याला ते छान असं छिलून आपल्याला एक नळी घालून आपल्याला प्यायला देतात असतात, ते स्ट्रॉ घालून आतमध्ये, ते कुठून आलेलं असतं? ते कोकोनट ट्रीपासून आपल्याला मिळालं असतं. देन वी गेट चॉकलेट इज मेड फ्रॉम द कोको बीन्स. आता कॉफी झाली, आता टी झाले, परत हे कोकोनट झालं, आता आपण ते चॉकलेट खातो ना, चॉकलेटचं केक आहे, चॉकलेटचं पावडर आहे, किंवा आपण चॉकलेट आपल्याला कॉफी चॉकलेट आहे, किंवा विविध प्रकार चॉकलेट आहेत, ते आपल्याला कुठे मिळतात? कोको बीज, म्हणजे त्याच्या पण काय असतात, एक ठराविक बिया असतात, त्यांना त्यांच्यावर प्रोसेस करून त्याची पावडर काढून त्याच्यापासून ते, आणि ते कोको बीन्स कुठून येतात? ऑब्व्हियसली प्लांटपासून येतात. म्हणजे आपल्या वापरामध्ये अशा अनलिमिटेड वस्तू आहेत, अनलिमिटेड थिंग्स आहेत, ते आपल्याला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली प्लांटपासून मिळतात. आपल्याला फक्त काय माहिती आहेत? व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, ग्रेन्स, पण असे आपण आता चहापत्ती बघितली, आपण टी लीव्स बघितले, किंवा कॉफी बीन्स बघितले, किंवा कोको पावडर बघितले, हे आपल्याला इनडायरेक्टली मिळालं कुठून आहे? प्लांटपासून मिळालेले, येस ऑर नो? मग तुम्हाला आता पहिलीची मुलं आहात तुम्ही, मग तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं होईल का? तर प्रत्येक आपल्या पुस्तकाखाली चित्राच्या खाली त्याची नावं दिलेली आहेत, मग ते काय करायचं? तुम्ही पाठांतर करायचं, चित्राच्या खालची नावं पाठ केली की तुम्हाला बरोबर पुढचं येत जाईल, ठीक आहे? सो नाव टाइम इज अ होमवर्क टाइम, ओके? सो विच होमवर्क आय विल गिव्हन टू यू? कुठला होमवर्क द्यायचा? एकदम सोपा, ओके? नाही आता होमवर्क मध्ये तुम्हाला काय देणार मी? तुम्हाला फ्रूट आणि व्हेजिटेबलची नावं लिहायची. नेम युअर, राईट डाऊन होमवर्क, ओके? नाही राईट डाऊन एनी 5 or 6 फ्रूट, 5-6 एनी फ्रूट्स नेम, ओके? नाही राईट डाऊन एनी 5-6 फ्रूट नेम. तुमच्या मनावर लिहायची, तुम्हाला किती फ्रूट लिहायचे? 5 किंवा 6, पण नाव इथं छान प्रकार लिहायची. कसं लिहिणार मग तुम्ही? असं लिहायचं मँगो, ओके? नाही परत काय लिहायचं पुढे तुम्हाला? चिकू. असं कुठे किती लिहायचे? 5 किंवा 6. नंतर काय लिहायचं तुम्हाला? राईट डाऊन एनी 5 or 6 व्हेजिटेबल्स नेम. आता तुम्हाला पहिल्यांदा ते दिलेले ना टोपली,
त्याच्यामधले छान असे नावं पाठ करायचे आहेत नेम तुम्हाला, आणि नंतर इथं होमवर्कमध्ये लिहायचे. आता इथं काय लिहिणार, पोटॅटो, ओके ना, एक्झाम्पलमध्ये असे तुम्हाला नावं लिहायचे. ओके, अशा प्रकारे आपला हा धड्यामध्ये काय दिलेलं आहे, फक्त झाडापासून जे आपल्याला व्हेजिटेबल्स किंवा अन्न मिळतं ते कुठले कुठले अन्न आहे, व्हेजिटेबल्स, फ्रूट आहेत, फळे, भाज्या, परत फुलं आपल्याला मिळतात, विविध प्रकारचे धान्य, कडधान्य किंवा डाळी, आणि आपण ज्या वापरामध्ये कॉफी ते बनवतो, हे सर्व सुद्धा आपल्याला कुठून मिळालेलं आहे, वनस्पतीपासून. किती युजफुल आहेत ना वनस्पती, हो की नाही? सगळ्यांना अशा प्रकारे हा धडा खूप छान समजला असेल, आणि त्या धड्याच्या आधारात खाली तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारलेत, असे काळजीपूर्वक वाचायचे, ते छान त्याचे आन्सर लिहायचे. ओके, थँक्यू.